तर मराठ्यांचा अफगाणांशी संघर्ष कसा घडून आला? बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, मराठ्यांचं साम्राज्य महाराष्ट्रापुरता मर्यादित होतं, मग ते उत्तरेकडे कशासाठी गेले? तर त्याचं कारणच मुळात हे आहे का मोगल बादशाह शहा यांनी मराठ्यांशी करार केला होता आणि मराठे म्हणजे त्यावेळेला शिवाजीराजांचं साम्राज्य गेल्यानंतर छत्रपती शाहूराजे होते. शाहूराजे गेल्यानंतर राजाराम आले, राजाराम गेल्यानंतर येसुबाई आले आणि येसुबाई गेल्यानंतर संभाजीराजांचा मुलगा छत्रपती शाहू हे राजगादीवर आले. त्यांनी काय केलं तर त्यांनी पेशवाईची निर्मिती केलेली होती आणि म्हणूनच पुढे सगळी पेशवाई निर्माण झाली, त्यांना सुद्धा मराठे साम्राज्यातच गणले जाते. मग पेशव्यांचा कोणता राजा या खाली होता तर नानासाहेब पेशवे असं ते असं म्हणतात. नानासाहेब पेशव्यांचं नाव बाळाजी बाजीराव असं होतं. त्यांना आपलं जसं आडनाव असतं तसं त्यांना नानासाहेब पेशवे असं म्हणायचे. आता पहिला पेशवा कोण होता तर बाळाजी विश्वनाथ होते, आपणास ज्ञातच आहे. त्यांचा मुलगा होता पहिला बाजीराव, हेही आपणास माहित आहे. आणि मग पहिल्या बाजीरावाचा मुलगा जो आला त्याचं नाव होतं बाळाजी बाजीराव आणि या बाळाजी बाजीरावालाच नानासाहेब पेशवा असं म्हणायचं. मग नानासाहेब पेशव्यांनी काय केलं, केलेल्या करारानुसार शिंदे घराण्यातले त्यांच्याकडे असलेले एक सेनापती त्यांचं नाव होतं जयाप्पा शिंदे आणि त्यांचे भाऊ होते रघुनाथराव पेशवा यांना उत्तरेकडील मोहिमेवर पाठवलं. आता हे 1752 मध्ये झालेला तो मोगलांशी करार होता, त्या करारानुसार हे दोघे उत्तरेकडे गेले. तो अहमदशहा अब्दालीचा प्रांत होता. आता हे कंधार काबूल इथपर्यंत जो भाग भारताचा अफगाणांच्या ताब्यात गेलेला होता तो परत मिळवून देणं यांचं कर्तव्य ठरत होत आणि म्हणून यांनी पेशावर पासून ते अटक पर्यंत तो सगळा भूभाग जिंकून मोगलांच्या साम्राज्याला जोडून घेतला. म्हणजेच अटक आज रोजी जे पाकिस्तानामध्ये आहे त्या अटक पर्यंत या रघुनाथराव पेशव्यांनी आपला घोडदौड ठेवली आणि तिथपर्यंत साम्राज्य त्यांनी जिंकून घेतलं आणि म्हणूनच म्हणतात मराठ्यांनी अटकेपार चिंधे लावले.